दौंड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाभिक समाजाच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हितवर्तक मंडळाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावणारं जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज बांधव वतीने नाभिक समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आलं. त्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेमध्ये राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजनजी साळवी यांनी उपस्थिती लावून निषेध नोंदवत ह्या मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजयजी साळवी, रत्नागिरी नाभिक समाज तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण तथा बावा चव्हाण, शहराध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, प्रकाश हातखमकर इत्यादी जण उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तालुका दौड जिल्हा पुणे या परिसरामध्ये एका साखर कारखान्याच्या उद्घाटनापासून गेले असताना नाभिक समाजाबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य संपूर्णतः चुकीचं आहे. नाभिक समाजाला त्या भावना दुखवण्यासारखं ते वक्तव्य आहे आणि मग त्या नाभिक समाजाच्या भावना आहे आम्ही समजून घेतल्यानंतर त्यामध्ये नाभिक समाजाबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्या संपूर्ण चुकीच्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो व हेच नाभिक समाज जो एक संघटित आलेला आहे त्या संघटित आलेल्या संपूर्ण समाजाला मी पाठिंबा देतो व भविष्यामध्ये या समाजाला जी जी मदत लागेल ती ती देण्याचं इथं अभिवचन देतो आणि मुख्यमंत्र्यांनी जोपर्यंत लेखी म्हणा तोंडी म्हणा माफी मागत नाही तोपर्यंत हा समाज शांत राहणार नाही आणि म्हणून या अनुषंगाने आज या सर्व मंडळींचं जिल्हा कार्यावरती मोर्चा आहे.